ग्रॅज्युएशनला आपण ज्या वेळेस अभ्यास करतो त्याच्यामध्ये बरेच जण टॉपर येतात काही कमी येतात म्हणजे पासून हंड्रेड पर्सेंटपर्यंत आपलं व्हेरिएशन असतं आतापर्यंत जर कोरिलेशन बघितलं आपल्यापैकी जर काही असतील काही मेरिटमध्ये दहावीला आलेले असतील काही बारावीला आलेले असतील काही ग्रॅज्युएशनला टॉपरमध्ये सत्तरमध्ये असतील ऐंशीमध्ये असतील वगैरे किंवा ग्रेडिंगमध्ये असतील आपल्या अगोदरच्या काही बॅचेस किंवा आपल्या आजूबाजूच्या काही बॅचेस मित्रमैत्रिणी नातेवाईक यांचा कॉलेजमधल्या शाळेमधल्या मेरिटचा संबंध आणि करिअरचा संबंध आपण थोडा लावून पहा म्हणजे दहावीला मेरिटमध्ये आलेला तो बारावीला आला का बारावीला मेरिटमध्ये आला तो ग्रॅज्युएशनला विषय राहिला का किंवा ग्रॅज्युएशनला गोल्ड मेडल भेटलं पण तो, तो करिअरमध्ये किती सक्सेस झाला त्याचं डायरेक्ट कोरिलेशन नाही आहे आणि इन्व्हर्सली पण नाही ही हे इंडिव्हिअल टू डिपेंड करतं पण मध्ये जे कोण सक्सेस होतात ते सर्वच पहिल्यापासून हुशार असतात असं नाही आहे किंवा पहिल्यापासून मेरिटोरियल स्टुडंट जातात असं नाही आहे तसं जर असतं तर पासून सर्व जे ग्रेट लोक आहेत ते कधीच झाले नसते कारण ते कधीच अकॅडमिक्समध्ये त्या काळात कॉलेजमधल्या शाळेमधल्या देवर नॉट आउटस्टँडिंग पर्से कोणते ग्रेट माणसं आहेत महात्मा गांधी फादर ऑफ द नेशन शाळा कॉलेज लाईफमध्ये आउटस्टँडिंग होतं असं कधी वाटलं असेल तर दाखवा मला नाही याचा अर्थ शाळा कॉलेजमध्ये आउटस्टँडिंग नसलेलेच होतात का असा अर्थ नाही आहे असा अर्थ नाही आहे त्याचा त्याचा अर्थ असा आहे किंवा दुसऱ्या पद्धतीने विचारतो सर्वसाधारणपणे आपल्या आजूबाजूला आपण वावरत असताना कलेक्टरचा मुलगा तो हुशारच असणार एक समज असतो पुढाराचा मुलगा हुशारच असला पाहिजे तो पुढारी आईवडील आहे असला पाहिजे शाळेमध्ये शिक्षकाचा मुलगा आहे तो पहिलाच येणार का तो, <laughs> तो काय येणार त्याचे कारण आपण वेगळ्या पद्धतीने <laughs> करू शकतो पण हे समज असतात सर्वसाधारणपणे म्हणजे नाईन्टी पर्सेंट लोकांना जर मी हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हो हेच येत नाही असं कोणी म्हणत नाही पण ज्यावेळेस मी याचं कारण विचारतो ते कारण मला कोणी सांगत नाही म्हणजे कलेक्टरचा मुलगा किंवा मुलगी हुशारच पाहिजे असला पाहिजे का बाप हुशार आहे किंवा आई हुशार आहे म्हणून म्हणजे हुशार ही जेनेटिकली असते हे सायन्सने आतापर्यंत तरी प्रूव्ह केलेलं नाही आहे किंवा ती संसर्गजन्य असते असंही काही प्रूव्ह झालेलं नाही आहे मग हे समज किंवा गैरसमज असं का आहे ह्या डेफमध्ये आपण जात ना आपण बऱ्याच वेळेस काय होतं की आजमशन करतो सगळ्या गोष्टीचं त्याचं कुटुंब पहिलं सगळे शिकलेले सगळेच शिक मेरिटमध्ये हाय मेरिटमध्ये नवीन नवीन आपल्याला काही वाटत नाही नॉर्मल आहे त्यांच्या कुटुंबामध्ये येतात येतात त्याच्यात नवीन पूर्ण काहीच नाही आहे असं नॉर्मल तो आला नाही तर नवीन पूर्ण होऊ शकतं म्हणजे असं का ह्या डेफ्थमध्ये ज्यावेळेस विचार करतो आपण त्यावेळेस त्याचे कारण आपण शोधले पाहिजे आणि दॅट इज व्हेअर अप्लिकेशन ऑफ माइंड अप्लिकेशन ऑफ एफर्ट्स आपण ज्याला म्हणतो ते महत्वाचं आहे आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ही एक क्वेश्चन विचारायची सवय नाही क्वेश्चन विचारायचे म्हणजे नाही ते प्रश्न आपण विचारतो जे विचारायला पाहिजे ते विचारत नाही राईट क्वेश्चन विचारले पाहिजेत म्हणजे एखादा मुलगा दहावीला मेरिटला येतो बारावीला येतो ग्रॅज्युएशनला येतो पहिल्यापासून तो टॉपमध्ये असतो शाळेमधून का हा प्रश्न आपण का विचारत नाही एक्सेप्ट की तो बॅकग्राऊंड चांगला आहे त्या कुटुंबातला आहे हा प्रश्न सोडून की दुसऱ्या दृष्टीने का बघत नाही किंवा सचिन तेंडुलकरचा मुलगा आता क्रिकेटर झाला तर आपल्याला काय आश्चर्य वाटणार नाही काय वडिलांचे गुण होते आले त्याच्यात काय आश्चर्य वाटणार नाही का असं तर आपण त्या दृष्टीने का बघतो आणि त्या ज्यावेळेस डे मध्ये आपण प्रश्न विचारू मध्ये त्याचा विचार करू त्यावेळेस त्याचे उत्तर शोध सापडतात आपल्याला एखादा विद्यार्थी ज्यावेळेस पहिला पहिला येतो दुसरीला पहिला येतो पाचवीला पहिला येतो म्हणजे पहिला म्हणजे म्हणजेच पहिल्या टॉपमध्ये वर्ड इन इन दॅट लीग त्या लीगमधला हुशारमधला तो नेहमीच का असतो किंवा ती मुलगी नेहमीच टॉपर का असते किंवा एखादी मुलगी क्लासिकल डान्सन पाहिल्यापासून आवडत होते तर क्लासिकल डान्सरमध्ये सगळ्या टॉपमध्ये असते किंवा इंजिनिअरिंगला एखादा मुलगा मॅथ्समध्ये पहिल्यापासून टॉप तर का त्याला मॅथ्स पाहिल्यापासून त्याच्या ब्रेनमध्ये आलेलं म्हणून असतं का नाही आहे मुलगा तो शिक्षकाचा म्हणून टॉप येतो का नाही आहे पुढाऱ्याचा मुलगा आहे म्हणून त्याला सगळ्या गोष्टी येतात का नाहीये याचं उत्तर शोधण्याचा ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो आणि ते खरं त्यांच्या यशाचं गमक तो आपण शोधला पाहिजे आणि तिथं आपण पावलं टाकले पाहिजेत एखादी गोष्ट ज्यावेळेस घडते त्याच्या पाठीमागं पहिली गोष्ट काय असते ते विचारावं लागतं डोक्यामध्ये ती प्रोसेस थॉट पासून चालू होते ॲक्शन नंतर होते मग हे थॉट आला तर मी ज्यावेळेस पहिला येतो मी टॉपर असतो पहिल्या वर्गात आलो दुसरीत आलो दहावीत आलो बारावीत आलो ग्रॅज्युएशनला आलो ही माझी सवय झालेली असते इट बिकम्स माय हॅबिट हॅबिट ऑफ पॉट टू इन द टॉप ते जोपर्यंत माझी सवय होत नाही तोपर्यंत मी यशस्वी होऊ शकत नाही किंवा टॉपर राहू शकत नाही त्या लीगमध्ये राहू शकत नाही मग ही सवय कशी घडणार किंवा आपल्यापैकी आता कॉलेजचे विद्यार्थी आहेत एखादा मुलगा असतो त्याच्याकडं आता टू व्हीलर असतं की नाही मला माहीत नाही आमच्या काळात बाईक म्हणजे बायसिकल आणि टू व्हीलर्स असायचे बाकीचे बसने यायचे किंवा तरी पण बाईक अशी असायची एखादी की तो नेहमीच नवीन असल्यासारखं वाटायचं एकदम क्लीन आपण त्याला काय म्हणतो त्याची बाईक एकदम टिपटॉप असते एखादी मुलगी असते तिचा ड्रेसिंग सेन्स खूप छान असतो कमेंट काय असतं एकदम सुंदर मी भाषेत बोलतोय कारण मी कधी कोणावरती केले नाही आणि आता या काळात कुणाला करणं शक्य पण नाही <laughs> सांगण्याचा उद्देश असा आहे तर हा सवयीचा भाग आहे की डेली त्याची बाईक स्वच्छच असली पाहिजे चांगलीच असली पाहिजे डेली ती मुलगी चांगल्या ड्रेसमध्येच येते ते बघितलंच पाहिजे किंवा कॉन्ट्ररी एखादा मुलगा असतो शूज नवीन असतो पण कधी पॉलिशिस केलेला नसतो काय घाण नेहमी घालतो सवय तर आपण जे आहोत जे काय आहे सक्सेस फेल्युअर जे काय आहे इट्स ॲक्च्युअली इज अ रिझल्ट ऑफ युअर हॅबिट्स इट्स ॲक्च्युअली रिझल्ट ऑफ युअर हॅबिट्स गुड ऑर बॅड गुड रिझल्ट गुड हॅबिट

सवय बिघडली आता कोणती सवय होते ज्यावेळेस एखादा शिक्षकाचा मुलगा नेहमी टॉपमध्ये येतो त्याच्या पाठ्यामागावे नॉट सगळे शिक्षक काही शिक्षकाच्या बाबतीत आपण जे बोलतो त्याच्याबद्दल बोलतो तो शाळेत जातो शाळेत होताना शिक्षक सांगता आई वडील म्हणून सांगता की ही टिपटॉप पण आहे कारण तो ज्यावेळेस शिक शाळेत शिकवत असतो तो एक्सपेक्ट करत असतो शिक्षक किंवा ती शिक्षिका ही माझे विद्यार्थी कसे असावेत विद। हे त्याच्यासमोर आयडियल असतं शिक्षक म्हणून दृष्टीनं आपण आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की तुझे कपडे व्यवस्थित पाहिजेत क्लासमध्ये तू अटेन्शन दिलं पाहिजे खेळामध्ये तुला प्रावीण्य पाहिजे तू पुस्तकही वाचलं पाहिजे हे ज्यावेळेस तो समोरच्याकडून एक्सपेक्ट करतो तीच सवय आपल्या मुला मुलाला किंवा मुलीला तो लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून वेळेवर शाळेत जाणे शाळेतून आल्यानंतर वेळेवर घरी येणे घरी आल्यानंतर जो काय खेळायचा वेळ असेल ज्या वेळेचा तो झाल्यानंतर त्याचा अभ्यासाला बसणे असं अभ्यास करून घेणे अभ्यासाची त्याला सवय लावणे रिडिंगची सवय लावणे ही रिपिटेटिव्ह होतं डे आफ्टर डे मंथ्स आफ्टर मंथ्स इयर आफ्टर इयर आणि हे जे रिपिटेशन आहे सवयीचं मग तो तुमचा स्वभाव बनतो सवय आणि स्वभावामध्ये फरक आहे सवय ही एका गोष्टीची असते स्वभाव हा सगळ्या गोष्टीचा असतो म्हणून तुम्ही ज्यावेळेस स्टार्टिंगला म्हणलं की तुम्ही ताट मारेन मी एका ठिकाणी ताट आणि दुसऱ्या ठिकाणी खाली असं नाही राहू शकत तो माझा स्वभाव पाहिजे नाही तर मग तो स्वभाव नाही तुम्हाचा स्थायी भाव वॉट इट मीन्स याचा अर्थ एवढाच आहे युअर डेव्हलपिंग सर्टन कॅरेक्टर तुमची सवय असते सवय तुमचं स्वभाव होतो दॅट इज हॅबिट्स हॅबिट्स लिडिंग टू युअर कॅरेक्टर बिल्डिंग ऑफ कॅरेक्टर मल्टिपल हॅबिट्स बिकम्स युअर नेचर अँड दिस नेचर अल्टिमेटली इज रिफ्लेक्टेड इन कॅरेक्टर ज्यावेळेस आपण कॅरेक्टर म्हणतो की तुमची संस्कृती अशी आहे म्हणजे नेमकं काय तुमचं डे टू डे गोष्टी अगदी एंड टू एंड चालण्यापासून बोलण्यापासून वागण्यापासून हे होतं ही सवय चांगल्या लावल्या त्याचे परिणाम चांगले होणार आहेत आणि म्हणून ज्यावेळेस अभ्यास करायचा आहे सिव्हिल सर्व्हिसेसचा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा मी ग्रॅज्युएशनचं बोलत नाही आणि त्याला कारण आहेत कारण ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत आपला बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो आपण ज्यावेळेस फॉरेन कंट्रीजमधलं एज्युकेशन बघतो पर्टिक्युलरली यू एस किंवा युरोपियन युनियन युनियनमधलं आणि टॉप त्याला टॉप ट्वेंटी किंवा आय व्ही लीग यू एसमध्ये ज्याला म्हणतो का तुमच्यापैकी काही जणांना ते माहीत असेल इंजिनिअरिंग कॉलेज किंवा याच्यामध्ये त्याचे क्रायटेरिया ज्यावेळेस बघतो ते वेगळे असतात आपल्याकडे वेगळं असतात म्हणजे ग्रॅज्युएशनला किंवा बारावीला आपण गोकणपट्टी करणं प्रेडिक्शन करणं प्रेडिक्शनच्या आधारे प्रश्न प्रश्नाच्या आधारे उत्तर आणि ते येणार आहेत हे प्रश्न हे टॉपिक येणार तेवढे करायचे तेवढ्याच उत्तर लिहायचं उत्तर लिहिलं मार्क भेटणार मार्क भेटलं की आपण टॉपमध्ये येणार हा जनरल ट्रेंड आहे हा जनरल ट्रेंड आहे आणि म्हणून आपल्याकडचे प्रोफेशनल कोर्सेसचे विद्यार्थी मग ते मेडिकलचे असतील इंजिनिअरिंगचे असतील अगदी बी एचे असतील सायन्सचे असतील ते तिकडे सक्सेस का होऊ नाही इवन फॉर दॅट मॅटर आय आय टीचे असतील फॉर दॅट मॅटर आपले आय आय टीज टॉप हंड्रेडमध्ये कधी असल्यास दिसल्या नाही किंवा टॉप हंड्रेडमध्ये कोणतीही युनिव्हर्सिटी इंडियामध्ये आपल्याला दिसलेली नाही वर्ल्डच्या रँकिंगच्या दृष्टीनं बोलतात इंडियामध्ये आय आय टी आय आय एस का चांगल्या आहे त्याच्याबद्दल दुमत नाही म्हणजे तुम्ही इंडियाशी कम्पेअर करताय पण जगामध्ये ज्यावेळेस कम्पेअर करता वी आर नेव्हर इन टॉप त्याचं कारण असं आहे की नेचर वेगळा आहे तिचं ॲप्लिकेशन आप वॉट यू लर्न ॲक्टिव्हिटी बेस्ट लर्निंग याच्यावरती फोकस असतो आपल्याकडे रोट लर्निंग आहे थिअरिटिकल मन आपण काय करतो के जी मध्ये मुलगा गेला की त्याचा पाड्या किती याच्याशी पुसरकी मरतो माझा चार वर्षाचा मुलगा त्याला दहावीचा पाडा येतो अत्यंत मूर्खपणा आहे ता त्या काळात त्याने ॲक्च्युली चालायचं कसं बोलायचं कसं हे शिकलं पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्याला धडे शिकवताय हा मूर्खपण आहे कारण तुम्हाला चालता चालत नाही बोलता चालत नाही आहे तर ते शिक्षणाला काही अर्थ राहणार नाही आहे म्हणजे पेन कसा धरायचा ही ताकद यायच्या अगोदर तुम्ही त्याला लिहायला होता हा मूर्खपण आहे म्हणजे आपल्या अंगणवाडीचा उद्देश काय होता किंवा प्री अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन ज्याला म्हणतो ई सी किंवा आपल्याकडे आता के जी वगैरे त्याचा उद्देशच आहे की तुमचे मोटर ऑर्गन्स हे व्यवस्थित व्हावेत चालता व्यवस्थित यावं बोलता व्यवस्थित यावं इंटरॅक्शन करता यावं दिस इज वॉट इज एक्सपेक्टेड करतो काय अंगणवाडीत गेलं केलं की चला अल् अल्फाबेट सुरू सर्कल सुरू हे शेप सुरू हे ॲनिमल सुरू नो अँड दॅट इज बिट सेम वे आपलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पण चालू राहतं सेम वे आता मला माहीत नाही तर तुमच्या कोणत्या इंजिनिअरिंगमधल्या कोणत्या विंग्ज आहेत ऑल ऑल सगळे आहेत ओके मी आर्ट्सचा विद्यार्थी त्याच्या मला इंजिनिअरिंग मला काही जास्त माहीत नाही आहे पण ज्यावेळेस समजा एखादा कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे सगळी सगळे किंवा आय टीचा पार्ट आहे तुम्हाला प्रश्न विचारला तर ॲट द मोस्ट काय विचारणार आर्टिफिशियल व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हाऊ कॅन इट कॉन्ट्रीब्यूट राईट डेव्हलपमेंटमध्ये वगैरे वगैरे ह्या प्रकारचे प्रश्न विचारले जाते ते विचारले जातात की मला माहिती नाही इंजिनिअरचा मी विद्यार्थी नाही म्हणून यू एसमध्ये ते जर तुम्ही आय टी कंपनीत गेलं म्हणजे युनिव्हर्सिटीत गेला ते तुम्हाला हा प्रश्न विचारणार नाहीत दे विल आस्क यू टू डू इट दे विल आस्क यू टू डू इट म्हणजे आज एन डी टी व्हीच्या बातम्या ऐकताना आपण ऐकतो व्हॉट इज द लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज ते कोणता त्याच्यावरती सांगता की टेल मी का म्युझिक येतो ॲडवर्टाईज येते का दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते तुम्हाला तिथं करावं लागतं आपल्या इथं ग्रॅज्युएशनला वॉट इज इट वॉट इट कॅन कॉन्ट्रीब्यूट हे थिअरिटिकल झालं स्पर्धा परीक्षेमध्ये एक्झॅक्टली दिस इज देअर आणि मी स्पर्धा परीक्षा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस लेव्हलचं बोलतो एनडीएचे असेल किंवा कोणते असेल ऑलमोस्ट थोड्याफार फरकाने डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द एक्झाम एक्झॅक्टली ते असतं तिथे हे विचारलं नाही वॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नाही विचारणार प्लीज कमेंट आहो ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स लीडिंग टू अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया दिस विल बी द क्वेश्चन म्हणजे स्पर्धा परीक्षेचा किंवा यू पी सीचा प्रश्न असेल तो असा असेल मग तो आर्ट्सला विद्यार्थी किंवा मेडिसिनचा विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंगचा नो डिस्क्रिमिनेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एम्प्लॉयमेंटवरती इंडियाच्या नेगेटिव्ह परिणाम होईल याच्यावरती भाष्य करा आणि हा प्रश्न दोन मार्कासाठी असू शकतो वीस मार्कासाठी असू शकतो साठ मार्कासाठी असू शकतो आणि हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आता तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती भरपूर काही वाटलं त्याचं अल्गोरिझम तुम्हाला करता येत पण डेव्हलपमेंटच्या दृष्टीने त्याचं कशी ऍप्लिकेशन माइंड केलंच नाही विचार केलाच नाही तर यू आर नॉट गुड फॉर दिस सर्विस म्हणजे तयारी करायची आहे स्पर्धा परीक्षेची ती ग्रॅज्युएशनच्या किंवा पी जीच्या दृष्टिकोनातून करायची नाही तर पहिली गोष्ट तुम्हाला जी लक्षात ठेवायची आहे स्पर्धा परीक्षा कोणती मी यू पी एस सीच्या बाबतीत बोलत नाही एनी ए एक कम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन एनी मग ती एम ल, पी एस सीची असेल पी एस आयची असेल एन डी एची असेल आर्म फोर्सेसची असेल बँकिंगची असेल सिव्हिल सर्व्हिसेसची असेल एनी तर ते पहिलं ती परीक्षा कशासाठी घेतली जाते हे वाचा अगोदर अनफॉर्च्युनेटली आपण ते कधीच वाचत नाही अगोदर ते वाचा आणि म्हणून युपीएससीचा किंवा सिव्हिल सर्व्हिसेसचा तुम्ही जर त्याचा ऑब्जेक्टिव्ह वाटलं तर त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर लिहिलेलं असतं दिस एक्झाम इज नॉट टू टेस्ट युअर नॉलेज दिस इज यू टेस्ट युअर अबिलिटी तुमची ॲबिलिटी चेक करण्यासाठी ही एक्झाम घेतली जाते नॉलेज चेक करण्यासाठी नव्हे का प्रिलिम एक्झामला तुमचं नॉलेज चेक झालेलं आहे प्रिलिममध्ये जे पास झाले याचा अर्थ यू आर हॅव्हिंग सफिशियंट नॉलेज संपलं आणि ते मार्क मेरिटमध्ये काउंट होत नाहीत त्यासाठी ते होत नाही त्याचं कारण ते तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट आहे त्या स्क्रीनिंगच्या तुम्ही वरती आहात मीन्स यू आर केपेबल सरळ सरळ त्याचा अर्थ तेवढा आहे मेरिटमध्ये कोण येतं मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स कंबाईंड टुगेदर म्हणजे मेन्स क्वालिफाय झाला तर इंटरव्ह्यू आणि दोघांच्यामुळे मेरिट लिस्ट होते हो हे ते काय ठेवले कारण तुम्ही बेसिक मिनिमम लेवल आहात हे प्रिलीमध्ये झालेले आहे म्हणून ते बाजूला तुम्ही काढले त्या स्क्रीनिंगमधले जे काही टॉपचे एक हजार दहा हजार दोन लाख जे काय असतील त्याच्यामधून तुम्ही जी अबिलिटी त्या पोस्टच्या योग्य ज्यासाठी ती ॲडव्हर्टायजमेंट दिलेली आहे ही चेक करण्यासाठी परीक्षा घेतली जाते मग प्रश्न कसा असतो महात्मा गांधी याच्या दोन मार्कात वीस शब्दात प्रश्न लिहायचा असतो उत्तर दोनशे शब्दात वीस मार्काचा लिहायचा असतो दहा शे शब्दात शंभर मार्क शंभर शब्दात लिहायचा असतो आणि साठ मार्कामध्ये महात्मा गांधीवरती सहाशे शब्दात लिहायचा असतो किंवा दोनशे मार्काचा यश असतो महात्मा गांधीवरती याच्यापैकी तुम्हाला काहीही लिहिता आलं पाहिजे ही अबिलिटी झाली महात्मा गांधी आपण सगळ्यांनी अभ्यास केला आहे ह्या दिवशी जन्मले हे केलं ते केलं सगळ्यांना हिस्ट्री माहिती आहे कारण आपल्या फादर ऑफ दिस्ट्री सगळ्याप्रमाणे मग सगळ्यांना सारखे मार्क पडतात का नाही का कारण मी आत्ता जर प्रश्न विचारला महात्मा गांधी दोन मार्कासाठी का लिहिणार तर नाईन्टी पर्सेंट उत्तर हेच येणार दोन ऑक्टोबर एकोणसत्तरला ला जन्म झाले त्यांनी सत्याग्रहामध्ये भाग घेतला भारतास स्वातंत्र्य मिळवून दिले ह्या डेटला हे झाले असं याच्यापेक्षा असं कारण वीस शब्द तुम्हाला लिहायचंय याला किती मार्क भेटतील अर्धा सुद्धा भेटणार नाही अर्धा सुद्धा भेटणार नाही का त्याचं कारण असं आहे महात्मा गांधीचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला वीस शब्दात लिहता आलं पाहिजे त्याचा जन्म नाही विचारला सगळ्यांना माहिती आहे त्यासाठी मार्क कशाला पाहिजेत आणि एक्झॅक्टली शाळेमध्ये आपण महात्मा गांधी म्हणलं की दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर बरोबर बोललो आहे का चुकतोय मी मलाही आठवत नाही आता डेट या याप्रमाणे आपण झालो होतो कारण आपल्याला पाठ करण्याची एवढी सवय आहे त्यांचा डेथ कधी त्याचा मृत्यू कधी इव्हेंट कोणती एकोणीसशे अठराला पोरबंदरला गेले एकोणीसशे चंपारणला गेलं का हे गेलं का ते गेले आय एम नॉट सेंग ते इम्पॉर्टंट नाही ते इम्पॉर्टंट आहे पण ट्वेंटी पर्सेंट एटी पर्सेंट बाकीचं आहे त्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो तसंच अगदी जिनेटिक्स असेल क्रोमोझोम्स असतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल मेडिकल सायन्स असेल यू टेक एनीथिंग स्पर्धा परीक्षा तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग आणि डिसिजन मेकिंग अबिलिटी तुमच्याकडे आहे की नाही हे बघितलं जातं ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करता त्या पोस्टची अबिलिटी तुमच्याकडे आहे की नाही आणि हे तुमचं मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू याच्यामधून चेक केलं जातं मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू आता आपला फोकस काय असतो तुम्हाला जर म्हणलं की महात्मा गांधीवरती प्रश्न येणार तर आपण वाचायला सुरुवात काय करतो त्यांची सगळी बायोग्राफी वाचतो बायोग्राफी वाचू नका असं माझं म्हणणं नाही बायोग्राफी वाचा इट विल बी गुड फॉर मेकिंग रिसर्च ऑन महात्मा गांधी यू कॅन बिकम पी एच डी डॉक्टर बट नॉट नेसरली यू विल सक्सेस इन कम्पिटेटिव्ह एक्झॅमिनेशन नॉट नेसरली कारण तो तुमचा एक पार्ट आहे ट्वेंटी पर्सेंट टू थर्टी पर्सेंट एवढाच पार्ट आहे रिमेनिंग जो पार्ट आहे त्याच्याकडे तुम्ही बघत नाही त्याला क्रिटिकल कॉन्ट्रीब्युशन असेल ॲडव्हान्टेजेस असतील डिसएडव्हानेजेस असतील डिसिशन मेकिंग असेल जे अप्लिकेशन ऑफ माइंड या जो जोपर्यंत त्याच्याकडे अभ्यासाकडे बघत नाही तोपर्यंत ते प्रॉब्लेम राहणार आणि म्हणून उत्तर लिहिता नाही आपल्या जी सवय झालेली आहे माहिती लिहिणं म्हणजे उत्तर लिहिणं हे जे आहे हे चुकतो इन्फॉर्मेशन हा उत्तराचा फक्त आणि फक्त वन फिफ्थ पार्ट असतो और ॲट द मोस्ट वन फोर्थ ट्वेंटी टू ट्वेंटी फाय पर्सेंट बाकीचे जे पार्ट्स आहेत ते आपण कधी बघितलेले नसतात मी जरा तुम्हाला आता प्रश्न विचारला की सर्वात अवघड प्रश्नाचे उत्तराचे भाग किती एकही उत्तर देऊ शकणार नाही मला छाती ठोकून मी सांगू शकतो असेल कोणाचं सांगा सर्वात अवघड जो उत्तर असतो म्हणजे प्रश्न त्या उत्तराचे भाग किती आहेत पार्ट ऑफ द आन्सर एनीबडी सांगू शकाल नाही खूप झालं होतं काय प्रस्तावना असते उत्तर असतं आणि कन्क्ल्युजन असतं हे एवढं बोलू शकू हा इझिएस्ट ऑफ द क्वेश्चन आहे त्याचे तीन भाग आहेत मी डिफिकल्ट क्वेश्चन जो आहे त्याचे नऊ भाग असतात उत्तराचे कधी विचार केला पण आपल्याला तर भेटतात आणि म्हणून ज्या वेळेस इव्हन ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असतात सारखाचा अभ्यास केलेला असतो एकाने एकही पुरवणी लावले नसते दुसऱ्याने दहा पुरवण लावलेला असतात उत्तर पुरवणी न लावलं नसतं की त्याला ऐंशी भेटले मला साठ भेटले असेसमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे आपलं उत्तर त्याच्यावर तेवढं असतं कारण त्यांनी पुरवणा न लावता मार्क्स भेटले आणि मी पुरवण्या लावून भेटले नाही म्हणजे मार्क्स पुरवण्याला पाहिजेत का उत्तराला पाहिजेत कारण त्यांनी सक्षिण शब्दामध्ये कमीत कमी शब्दामध्ये जो प्रश्न विचारला आहे जे अपेक्षित आहे ते उत्तर लिहिलंय कम्प्लीट आणि करेक्ट आन्सर ज्याला म्हणतो आपण उत्तर लिहितो कम्प्लीट अँड करेक्ट लिहित नाहीत एक तर ते इनकम्प्लीट असतं किंवा इनकरेक्ट असतं किंवा दोन्ही असतं जे एक तर नऊ पाठ असता हेच माहीत नाही त्याच्यामुळे नऊ पाठ लिहिण्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे आपल्या शरीराचं उदाहरण जर द्यायचं तर बॉडीचे तुमचा हात बाजूला केला तर बॉडी व्यवस्थित दिसेल का तुम्हाला उत्तराचं तेच होतं ना तुमच्या तर हातच लिहित नाही कधी पायच लिहित नाही कधी कधी तर डोकंच लिहित नाही मग कसं होईल कारण तुमचं उत्तर कम्प्लीट महत्त्वाचं असतं तशी तुमची बॉडी आहे ते कम्प्लीट असेल तर योग्य आहे नाहीतर त्याला आपण काय म्हणतो लोळा पांगळा डिसेबल्ड तसं उत्तर तुमचं आहे डिसेबल्ड आता डिसेबल्ड असेल तर जेवढे पार्ट्स असतील त्याच्यापैकी मार्क्स पडतील नऊपैकी पैकी पाच मार्क्स पार्ट लिहिले तर पाचपैकी पैकी भेटतील म्हणजे पर्याय तुमच्या वीसपैकी पैकी तुम्हाला पाच मार्कचं असेसमेंट होणार नाही पंधरापैकीच होणार त्याच्यापैकी जे कमी पड ऑटोमॅटिक तुमचे मार्क कमी कमी होत जाते सांगायचा मुद्दा एवढा आहे की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे करताना आपण जे इन्फॉर्मेशन घेणं इन्फॉर्मेशन गोळा करणं जे बघतो तिथं थांबतो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास इथून पुढे सुरुवात होतो इन्फॉर्मेशन गॅदरिंग इज फर्स्ट स्टेप बट दे आर मेनी स्टेप्स टू बी फॉलोड इन्फॉर्मेशन टू बी कन्व्हर्टेड इनटू नॉलेज अँड नॉलेज टू बी कन्वर्टेड इन टू अबिलिटी ही जी प्रोसेस आहे ही स्किल तुम्हाला डेव्हलप करावं लागणार आहे आणि ती स्किल केली त्याच्या आधारे तुमची असेसमेंट होते ते जर केलं तर त्याच्यामध्ये होऊ शकतं